बाळासाहेब लढवय्ये होते, उद्धव ठाकरे रडोबा आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. बाळासाहेब हे लढवय्ये होते पण उद्धव ठाकरे आता रडोबा झाले, तसंच नैतिकता उद्धव ठाकरेंना शोभत नाही अशी टीका प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे केवळ रडोबा झाले आहेत, लोकांना रडोबाचं राजकारण चालत नाही, रडोबाच्या राजकारणाने विकास होत नाही, ज्यांच्या रक्तामध्ये विकास दूरदृष्टी आणि पक्ष नेतृत्व करण्याची क्षमता नाही. स्वतः शरद पवारांना वाटते की निर्णय चुकला, महाविकास आघाडीचा नेता अशा व्यक्तीला बनवलं ज्याला स्वतःचा पक्ष नीट सांभाळता आला नाही, त्यामुळे मला वाटते उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. उद्धव ठाकरेजी रडणारे नेते आहे, रडोबा उद्धव ठाकरे रडोबा झाले आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे लढवय्ये होते आणि हे नुसते रडोबा आहे. खरं तर समजून घेतलं पाहिजे, रणांगणातून तुम्ही पडून गेले, तुम्ही त्या दिवशी ठरले होते ज्या दिवशी तुमच्या पक्षातले आमदार खासदार निघून गेले, आणि नैतिकता वगैरे जी आहे ना ते उद्धव ठाकरेच्या तोंडातलं चांगली वाटत नाही. नैतिकता तर 2019 सोडली होती. ज्यांच्यासोबत तुम्ही संसार केला, ज्यांच्यासोबत तुम्ही एकत्र लढले, मोदीजी अमितभाईच्या 16 सभामध्ये उद्धवजींनी देवेंद्रजीला मुख्यमंत्री म्हणून मान्यता दिली, सार्वजनिक मान्यता दिली, जाहीर सभेत मान्यता दिली, त्या 16 सभाच्या क्लिप उद्धवजीला पाहिजे तर मी पाठवतो, विसरले असतील तर. आणि आता तुम्ही नैतिकता सोडली, तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीची विचारधारा स्वीकारून त्यांच्या मांडीवर बसून सरकारमध्ये गेले, पक्षप्रमुख म्हणूनही तुम्ही फेल झाले, तुमचे आमदार खासदार निघून गेले, जनप्रतिनिधी निघून गेले, तुमचं नेतृत्वाला प्रश्नचिन्ह लागलं. खरं तर जेव्हा तुमचे लोक निघून जातात तुमच्यापासून, घरातला भाऊ तुमच्यापासून निघून जातो, तेव्हा मोठ्या भावावर खरा प्रश्नचिन्ह निर्माण होतो, लहान भावावर होत नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.